इचलकरंजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नगरपालिकेच्या जागेवर बेकायदेशीरित्या बांधलेले सत्तावीस गाळे अखेर आज प्रशासनानं सील केले या कारवाईला गाळेधारकांचा विरोध होण्याची शक्यता होती मात्र प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे गाळेधारकांनी नमत घेतलं इचलकरंजी शहरातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या पिचाळीस एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काही नागरिकांनी बेकायदेशीरित्या सत्तावीस गाळे बांधले अठरा वर्ष उलटली तरी त्याची नोंद नगरपालिकेकडं नाही तब्बल अठरा वर्ष शहराच्या मोक्याच्या ठिकाणी गाळे असतानाही प्रशासनानं कसलीही कारवाई केली नाही त्यातून इचलकरंजी नगरपालिकेचं सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचं चा नुकसान झालंय त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या जागेत बेकायदेशीरित्या बांधलेले दुकानगाळे सील करून ताब्यात घेण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय त्यानुसार अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ पवन मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली गाळे सील करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे पहिल्या दिवशी तीन गाळे सील केल्यावर संबंधित दुकानदार आक्रमक झाले होते त्यामुळे नगरपालिकेची मोहीम थंडावण्याची शक्यता होती मात्र प्रशासनानं कठोर भूमिका घेत आज दिवसभरात उर्वरित चोवीस गाळे सील केले